ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे टू पॅरा स्पेशल फोर्स माजी सैनिक संघटना ऑल इंडिया ग्रुपच्या वतीने पोंगली डे उत्साहात साजरा करण्यात आला। 1971 युद्धात पोंगली नदीच्या पुलावर पॅरा कमांडोंनी हवाई मार्गाने जाऊन पोंगली नदीच्या पुलावर ताबा मिळवला होता। त्यावेळी पाकिस्तानच्या सैनिकांची रसद तोडण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले होते। यानंतर पाकिस्तानचे सैनिक भारताला शरण आले होते। तो दिवस पोंगली डे म्हणजेच विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। देशातील विविध ठिकाणी एकत्र येत या युद्धातील सहभागी सैनिक हा विजय दिवस पोंगली डे म्हणून साजरा करतात। आज रविवारी जेजुरी येथे 1971 या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त जवानांनी सहभाग घेतला। यावेळी वीर माता, वीर पत्नी आणि या युद्धात वीरत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला। टू प्यारा माजी सैनिक संघ ऑल इंडिया ग्रुप हम लोगों ने यहां पर आज पोंगली डे यानी 1971 के लड़ाई में जो टू प्यारा SF ने जो काम किया है उसका हमें बैटल ऑनर डे मिला है। और उसके साथ सेकंड वर्ल्ड वॉर में नाइक यशवंत घाटगे इनको बहुत बहादुरी से जो उन्होंने काम किया उस वजह से उनको विक्टोरिया रानी ने विक्टोरिया क्रॉस से सम्मानित किया गया था। तो पोंगली डे हम लोग हर साल मनाते हैं। जो हमारे टू प्यारा SF के 400 से अधिक पैरा ट्रूपर ने पोंगली ब्रिज के पास पैरा ड्रॉप कर 11 दिसंबर 1971 को पैरा ड्रॉप किया और वहां से वो जो पोंगली नदी बहती थी वहां पर एक बड़ा ब्रिज था जहां से पाकिस्तान की सेना को आना जाना और उनका राशन, अनाज और राइफल्स, अम्यूनिशन को सप्लाई होता था। तो 11 दिसंबर को 4 बजे टू प्यारा SF ने वहां पर प्यारा ड्रॉप कर 12 तारीख को शाम को पोंगली डे पर पोंगली ब्रिज के ऊपर हमने अटैक किया और वहां पर पोंगली ब्रिज को कैप्चर किया। और 13 दिसंबर को पोंगली ब्रिज को कैप्चर करने के बाद पाकिस्तान की यातायात पूरी तरह से ठप हो गई और उसी प्रकार से टू प्यारा SF आगे एडवांस करते रहा और उनकी पूरी यातायात ठप होने के वजह से उन्होंने 16 दिसंबर 1971 को पूरे ब्रिगेड से हथियार नीचे रखकर हिंदुस्तान के सामने वो उन्होंने शरणागति ली। यावेळी पॅरा कमांडो असलेल्या माजी सैनिकांनी केले पॅरामोटरिंग देखील केले आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। जेजुरी येथील राइनो फ्लाइंग क्लबच्या वतीने सैनिकांसाठी या फ्लाइंग राईडचे आयोजन करण्यात आले होते। उंच आकाशातून घेतले जेजुरी गड व कडेपठार मंदिराचे दर्शन, त्याचबरोबर जेजुरी आणि परिसराचे विहंगमय दृश्य पाहून या माजी सैनिकांनी समाधान व्यक्त केले। आमच्या युनिटचा जेजुरी या ठिकाणी पोंगली डे सेलिब्रेशन होत आहे, तर रायनो फ्लाइंग क्लबच्या जागेवरती हा शो तयार होतो आहे। मी शिकवलेले स्टुडंट ज्यांना मी पॅरा फ्लाइंग शिकवलेली आहे ते माझे स्टुडंट आज मला इथं भेटले आणि त्यांनी मला घेऊन आणि मी स्वतः रायनो फ्लाइंग क्लब बरोबर मी स्वतः फ्लाइंग केली। जेजुरी गडावरती आणि पडेकठार सर्व याच्यावरती मी फ्लाइंग केली। खूप चांगलं बघायला भेटलं आणि फ्लाइंग बघून आणि इथला माहोल बघून भरपूर म्हणजे आनंद झाला आणि भरपूर इथं उत्सव साजरा झालेला आहे फ्लाइंग राइनो फ्लाइंग क्लबच्या वतीने आणि टू पॅरा स्पेशल फोर्सच्या वतीनं पोंगली डेच्या वतीने सर्व एकदम बेस्ट झालं। हो, जे माजी सैनिक आले त्यांनी बरेचसे आमच्या पॅरामोटरमध्ये वगैरे पण केलं आणि त्या लोक सगळे पॅरा जम्पर्स आहेत जे टू पॅरा SF ही स्पेशल फोर्सेस आहे। हे लोक स्पेशल कमांडोज आणि यांच्या प्रत्येकी ऑलमोस्ट 100 ऑफ जम्प्स त्यांनी विमानातून हेलिकॉप्टरमधून केलेल्या आहेत, तर त्या लोकांनी आमच्या पॅरामोटरचा आनंद घेतला आणि त्यांनी पॅरामोटरची फ्लाइंग पण केली। देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रणांगणावर लढणाऱ्या या शूरवीरांना आमचा सलाम। किस तरह इस ऑप्टिकल को चीरते हुए आगे बढ़ना से कैडेट अंडर ऑफिसर शावनी पवार बकायदा बहुत आसानी से कर रही है।
सभी आपके बाएं तरफ देखिए, दोनों पैरा मोटर स्टार्ट हो गई है। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.